नाशिक मध्ये सुरू झालेल्या देवराई वनराई प्रकल्पाच्या कामांना सध्या निधीची चणचण भासते. फाशीचा डोंगर म्हसरूळ भागामध्ये आपलं पर्यावरण संस्थेनं देवराई फुलवण्यासाठी वृक्षारोपण केलं. 6,000 अधिक झाडं लावली, मात्र संवर्धनासाठी सध्या संस्थेकडे निधीच नाहीये, त्यामुळे सध्या प्रकल्प धोक्यात आलेत. धुळे शहरामध्ये झालेल्या पावसानंतर मोहाडी पोलीस ठाण्यातील वीज पुरवठा खंडित झाला. कित्येक तास हे पोलीस ठाणे अंधारातच होतं. वीज पुरवठा सुरळीत करण्याचं सोडून प्रभारी पोलीस अधिकारी पेट्रोलिंगला गेले होते, तर कर्मचारी अंधारात अक्षरशः चाच पडत होते.